अज कांतिवीर बिरसावा अपने महाराष्ट्र आराध्य दैवत शिवाजी महाराज यांना वंदन करून आज आपल्या त्या शिवसेनेच्या मेळाव्यात या व्यासपीठावर असणारे आपले आदरणीय जिल्हाध्यक्ष फळेसाहेब पष्टसाहेब पाटील साहेब तसेच आपल्या व्यासपीठावर असणारे सर्व पदाधिकारी इथे आपल्या खेडोपाड्यातून ग्रामीण भागातून जमा झालेले माझे शिवसैनिक यांना माझा मानाचा जोहार जय महाराष्ट्र। खरंतर आज आपण या मेळाव्यामध्ये आलो मला खूप आनंद होतो ह्या खेडोपाड्यातल्या दऱ्यापुरातल्या लोकांनी इथे उपस्थिती लावली। आपल्यामध्ये सुद्धा दोन दोन गट पडले आहेत। सभा लावायची म्हटलं तर एखादा हॉल घ्यायचा तिथेही निवडतो हॉल देऊ नका। आता मला लई जास्त माहिती नाही पण मी जुना हाडामाचा जुना शिवसैनिक आहे। कदाचित तुम्हाला माहिती नसेल मी 1982 पासून भगवे ड्रेस घालून आम्ही शिवसेनेचं काम केलेलं आहे। त्यावेळेस सुद्धा आम्ही नगरसेवक ठाण्याचे रामदासराव हे नगरसेवक आम्ही निवडून आणले तेव्हा मला ठाण्याला पहिलं मतदान चालू झालं 82 ला। म्हणजे आम्ही आजचे शिवसैनिक आहोत का? आज मला मी शिवसैनिक असूनही कुठं पद मागितलं नाही पण मधल्या काळात आम्हाला पदही दिलं गेलं तेही महाराष्ट्राचं। माथाडीचा कार्याध्यक्ष महाराष्ट्राचं आम्हाला पद दिलं गेलं 16 महिने झाले ते पद देऊन आम्ही पद कधी मागितलं नाही। पद दिल्यानंतर आम्हाला कुठल्या शिवसेनेच्या मीटिंगलाही बोलवलं नाही हे दुर्दैव आहे। म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना म्हटली आज महाराष्ट्रभर नाही तर जगभर जगभर त्यांचं नाव आहे। आणि त्या माणसाने जी मुंबई कशा पद्धतीने होती आणि कशा पद्धतीने त्या मुंबईमधल्या राहणाऱ्या लोकांचं किंवा महाराष्ट्राच्या लोकांचं किंवा देशभरात कशा पद्धतीने लोकांना जगायचं हे बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे। आज खर तर ह्या मीटिंगला भरपूर चर्चा चालू होती। राष्ट्र भाऊ तुम्ही याल का? म्हणजे येऊ ना, आम्हाला काय लाज वाटते का? आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत, आमचा तो अधिकार आहे। परंतु तो अधिकार आम्ही शिवसैनिक म्हणून घालत असल्याने आम्हाला तिथे बोलवलं जात नाही। आणि त्यासाठी ह्या मीटिंगला प्रकाशभा पाटील तसेच केळीचे पदाचे ओंकार पाटील उमेदजी पठारे हे माझ्या ऑफिसला मधल्या काळात आले आणि सांगितलं म्हणे पदयात्रा काढायची आम्हाला, मातोश्रीवर जायचंय आम्हाला। पण या गोष्टी सोडून द्या, परंतु आज इथे जे शिवसैनिकाने हजेरी लावली म्हणजे एकतर्फा सगळ्या गोष्टी चालल्या आणि सर्वांना त्या शिवसेनेत सामावून घेण्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे पण ते होताना दिसत नाही। त्याबद्दल आम्हाला दुःख वाटते। आज क्रांती देशमुख बंधूंनी जे विषय मांडले अतिशय दुःखद निय आहेत। तर वाड्याची वाटाहात काय आहे काय नाही सांगायची गरज नाही। आज वाड्याला तीन आमदार आहेत, हकीकत खरी आहे। मी या संदर्भात विरोधांना पत्रही दिलं, आमच्या आमसभा लागत नाही, आमच्या ग्रामसभा होत नाही, आमच्या पालघर जिल्ह्याची अतिशय बिकट परिस्थिती आहे। आणि त्याच्यातच अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आले, कुठे वाळवण मंदिर आहे, कुठे ट्रेन आहे, मेगा हायवे, सुपर हायवे, कॅरेडोर, चिंद्रधरण असे बरेचसे प्रोजेक्ट आले। त्या प्रोजेक्टमध्ये आमच्या पालघर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। इथल्या सुशिक्षित गटाला हाताला काम नाही, एमआयडीसी झाली, त्यानंतर जिल्हा आला, आताही नवीन एमआयडीसी इथं डिक्लेअर झालेलं आहे। परंतु इथला स्थानिक शेतकरी शेतमजूर आहे आणि सुशिक्षित बेकार मुले मुली आहेत, त्यांच्या हाताला काम नाही। आज लोकप्रतिनिधी असूनही आमचा वाडा तालुका बऱ्याचशा गोष्टीपासून वंचित आहे। बोलावं वाटते
तर प्रवक्ते भरपूर आहेत, परंतु आमची थोडीशी खंत आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचं काम केलं. आज सगळं प्रायव्हेटीकरण झालं आहे, मोदी सरकार मोदी सरकार, भारत सरकार हे उरलं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज तर भारत सरकार आहे का मोदी सरकार आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही बुलेट ट्रेनच्या बाबतीत आम्ही मांडत असताना जपानची बुलेट ट्रेन हे जपानवाल्यांनी करायची ठरवली होती, परंतु आम्ही उलट केला. कारण मी कळवण भागात काम करत असताना, चळवळीत काम करत असताना, रस्त्यावर उतरून आम्ही चळवळ करत असताना त्या बुलेट ट्रेनला विरोध केला. बुलेट ट्रेनच्या जपानच्या लोकांनी तर भेट दिली, पालघरमध्ये बुलेट ट्रेन का रोखली जात गेली तेव्हा त्यांना कळलं का बुलेट ट्रेनचा इथं कोणाला उपयोग नाही. त्यांनी कबूल केलं आम्ही बुलेट ट्रेनला पैसे देणार नाही. मग मोदी सांगितलं मी बुलेट ट्रेन बनवणार, मोदी सरकार बनवणार. मला तर रघुवंशय का लोकशाही हा मोठा प्रश्न आहे. आज सामान्य माणसाला जगायचं म्हटलं तर तुम्हाला मधल्या काळात बऱ्याचशा घडामोडी झाल्या. दोन दोन पक्ष तीन तीन पक्ष अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्यातही दुपारी दुसरी वेगळी मिटिंग दुसरा बिगड तयार झाला. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आज प्रायव्हेटीकरण शाळा प्रायव्हेटीकरण, फुकटच्या शाळा होत्या आता फुकटची शाळा नाही, प्रायव्हेट करा का? तर तिथं शाळेची जागा 10 एकर 15 एकर 25 एकर आहे. म्हणजे यांना ठेकेदारांना त्या बिल्डरांना जे पैसेवाले राजकारणात आहेत त्यांना पैसे कमवण्यासाठी या शाळा बंद करायच्या, प्रायव्हेट करायच्या, नोकऱ्या प्रायव्हेट करायच्या, असा सगळा प्रकार हे सरकारने घाट घातलेला आहे. हे सरकारचा या मिटिंगमध्ये मला जर बोलायचा अधिकार दिला किंवा इथल्या आयोजकांनी मला बोलवलं, जास्त काही बोलत नाही, पण त्यांचे आभार मानतो आणि ह्या आताच्या मोदी सरकारचा निषेध करतो एवढाच बोलतो आणि थांबतो. जोहार, जिंदाबाद, जय महाराष्ट्र.